रणरणत्या उन्हात ओसाड पडलेल्या रानात चारा पाणी वाचून तहानलेल्या भुकेलेल्या माणसांना आणि जनावरांना दिलासा देण्याच्या भावनेतून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांनी कॉर्पच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. माण तालुक्यातील 18 चारा छावण्यांवर राहत असलेल्या 3400 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना एक महिना पुरेल एवढं अन्नधान्य तर 5 चारा छावण्यातील 750 गुरांसाठी पशुखाद्य त्यांनी गुरुवारी दिलं आहे. राज्यात पहिल्यांदा चारा छावण्यांवरील शेतकऱ्यांना अशी व्यक्तिगत मदत करण्यात आली आहे. माण तालुक्यातील आंधळी गावातील चारा छावणीवर हा अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी युवराज ढमाले, वैष्णवी ढमाले, गीता जगताप, दिग्विजय जगताप, टी आर गारळे, अनिल देसाई, मामूशेठ विरकर, बलवंत फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन शिंगाडे, सुशील शिंगाडे, सर्जेराव घागरे, फाउंडेशनचे विश्वस्त संगीता शिंगाडे, प्रतिभा पाटील आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 30 दिवसांच्या या अन्नधान्यात ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळ यांचा समावेश आहे. यामध्ये ज्वारी आणि बाजरी 20,000 किलो, तांदूळ 15,000 किलो, डाळ 4,500 किलो आणि 22,500 किलो पशुखाद्य आहे. नमस्कार, आज आम्ही युवराज ढमाले कॉर्पच्या वतीने, युवराज ढमाले कॉर्प पुणे यांच्या वतीने आम्ही आज तालुका माण येथे आम्ही सर्वे केला. सर्वे केल्यानंतर आम्हाला असं निदर्शनास आलं की इथे 18 छावण्या आहेत माणच्या जवळपास. 18 छावण्यामध्ये आम्ही सर्वे करून साधारण 3400 ते 3500 शेतकरी या छावण्यांमध्ये येऊन राहतात. तर त्यांचं आम्ही एक महिना पुरेल एवढं जेवणाचं साहित्य, उदाहरणार्थ आपण तांदूळ देतो आहे, डाळ देतो आहे, भाकरीसाठी बाजरी देतो आहे, असं आपण एक महिना पुरेल एवढं 3400 शेतकऱ्यांना म्हणजे जवळपास 1,02,000 जेवणं जेवता येईल एवढं धान्य आपण शेतकऱ्यांसाठी युवराज ढमाले कॉर्पच्या वतीने देत आहे. युवराज ढमाले यावेळी म्हणाले की दुष्काळ निवारणासाठी शासन काम करत आहे, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून तीव्र दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हा उपक्रम घेतला आहे. माझे सहकारी आणि माण तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या मदतीने या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता आले. माझ्यासह सहकाऱ्यांनी गावाची पाहणी केली, त्यानंतर सगळ्या गोष्टींचे नियोजन करून चांगल्या दर्जाच्या वस्तू खरेदी केल्या. दुष्काळी भागासाठी, या लोकांसाठी आणि जनावरांसाठी मला मदत करता आली याचेच मला समाधान आहे. समाजातील व्यक्तींना आवाहन करतो की आपणही यापरीने पुढे येऊन शेतकऱ्यांसाठी योगदान करावं. पशुखाद्यासाठी आम्ही साधारण 750 जनावरांना एक महिना पुरेल एवढं पशुखाद्य देतो आहे. तर माझी आपलं सरकार खूप चांगलं काम करत आहे. आम्ही इकडे येऊन सर्वे केला, चांगलं छान छावण्या झालेल्या आहेत, चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण माझी अशी सर्वांना विनंती आहे, माझ्यासारख्या लोकांना सांगू इच्छितो की ज्यांना जमेल तेवढं उद्योगपतींनी, ज्यांना जमेल तेवढं साधारण माणसांनी, जे शक्य होईल तेवढं या शेतकऱ्यांसाठी, जनावरांसाठी काही ना काही आपलं योगदान दिलं पाहिजे महाराष्ट्राला, असं मला वाटतं. त्याचबरोबर यावेळी वैष्णवी ढमाले म्हणाल्या की वर्षभर शेतकरी राबराब राबत असतो, लाखोंचा पोशिंदा अशी त्याची ओळख आहे, परंतु दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीने तो संकटात पडलाय. अशावेळी आपण पुढे येऊन त्यांना मदत केली पाहिजे. याप्रसंगी मामूशेठ विरकर म्हणाले, शासन आपल्या परीने मदत करत आहे, पण युवराज ढमाले यांच्यासारख्या समाजातील दानशूर व्यक्तींनी शेतकऱ्यांना मदत केल्याने दुष्काळाचा सामना करण्याचं बळ त्यांना मिळालं आहे. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना चारुशीला पाटील यांनी केली आहे, तर आभार बलवंत पाटील यांनी मानला आहे. प्रतिनिधी सुमित साळवे, ब्युरो रिपोर्ट, पुणे.